आम्ही इथं लावलेली आहे आणि हे आमच्या सावंके सरांचं घर आहे, त्यामुळे म्हणलं ओळखीच्या माणसांच्या इथं बाईक लावूया. आणि आता बघा, बघू शकता तुम्ही गर्दी बघा कसली, तुफान गर्दी होत चाललेली आहे. ही गर्दी हळूहळू आता वाढत जाणार आहे. तसं इतर वेळी आपल्याला या रस्त्यावरून गाडी आत घेऊन जाता येत होती, तसं आता या यात्रे दिवशी इथून परमिशन नसते गाडी घेऊन आत जायला. बघितलं तर गर्दी बघा, एकदम तुफान गर्दी आहे. आयुर्वेदिक मलम आणलेला आहे, त्रास असेल येडोबादेव गाव येराड पाटण तालुका. ह्या येराड गावामध्ये नेहमीप्रमाणे उत्सव यात्रा चैत्र महिन्यात भरत असते आणि या नेहमीप्रमाणे असे लोक यात्रेला येतात भाविक भक्त. अशा पद्धतीने हे नैवेद्य करून देवाला आपल्या भक्तिमार्ग करतात. दर्शनासाठी रांग बघा केवढे मोठे. आल्यानंतर हे दादा आपल्याला भेटले, यांची आपल्याला खूप चांगली मदत भेटली. त्यांनी थोडक्यात मला सांगितलं कुठून चांगला चांगला व्ह्यू येईल. या दादांचे मी खूप खूप आभारी आहे. I think they're going to be a little bit more.
येराडगावचा वायरमन चार्ज आहे आणि एवढी मोठी यात्रा असल्यावर यांच्याकडे चार्ज असलं म्हणजे यांचं खूप मोठं भाग्य आहे असं ते म्हणलेत. नमस्कार, मी पंढरनाथ बावटंग साळुंके, श्री येडोबा देवाचा मानकरी आणि विश्वस्त. या ठिकाणी येडोबा देवाची सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. चैत्र पौर्णिमेला श्री येडोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ होतो. सायंकाळी 5 वाजता सर्व ग्रामस्थ येडोबा मंदिरामध्ये जमून देवाला दीपफळ पेटवले जाते व देवाला तेल लावले जाते. त्यानंतर सायंकाळी येराड गावामध्ये सर्व ग्रामस्थ जमून येडोबा देवाची सासरगाठी सजवतात. त्या ठिकाणी एक मिटिंग होते, त्या ठिकाणी विडे मांडले जातात आणि प्रत्येक गावातील भावकीला ते 5 विडे वाटले जातात. तेथून सर्व ग्रामस्थ रात्री 11 वाजता येडोबा देवाची भट जानूबाई आणायला नेरळेला जातात. त्या ठिकाणी नेरळ्या गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व मंदिरामध्ये जमल्यानंतर येराडच्या लोकांना त्या ठिकाणी जेवण दिलं जातं. मुराळी गेलेल्या मुराळ्याचा मानपान केला जातो आणि रात्रीच त्या ठिकाणी जानूबाईची मूर्ती येराडला आणली जाते. येराडला आणल्यानंतर ती मूर्ती येराडा गावामध्ये नेली जाते. त्या ठिकाणी सर्व भाविक ग्रामस्थ मोठ्या उत्साहात देवीला ओवाळतात आणि सकाळी बरोबर 5 वाजता जानाईची पालखी आणि सासरगाठी येडोबा मंदिरामध्ये येते आणि गावातील नेमलेल्या 5 सवाशिनी या ठिकाणी विधिवत श्री येडोबा आणि जोगेश्वरीचा लग्नविधी समारंभ पार पडतो. ब्राह्मण विधिवत या ठिकाणी मंत्र स्तोत्र म्हणून देवाचं लग्न लागलं जातं. देवाला देव चढ तेल चढवलं जातं आणि त्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. मग पहिल्या दिवशी बरोबर 12:30 वाजता येडोबा देवाचा मोठा छबिना निघतो. या छबिन्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व भाविक मोठ्या संख्येने येत असतात. जवळजवळ 42 सासनकाठ्या मानाच्या सासनकाठ्या या ठिकाणी देवाच्या यात्रेला उपस्थित असतात. 2 पालख्या असतात आणि लांबून सुद्धा बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटकून सुद्धा विजापूर बीडमधून सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ देवाला येतात. त्यानंतर पहिल्या दिवशी रात्री 12 वाजता छबिना होतो. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मोठा छबिना पार पडतो. तो छबिना मोठा छबिना म्हणून मांडला जातो. तो छबिना झाल्यानंतर श्री येडोबा देवाचा अबिल गोगऱ्याचा कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम गावातील मानकरी अबिल गोगऱ्या बनवून या ठिकाणी आणल्या जातात आणि देवाची शांतता म्हणून सोबतना देवाच्या मंदिरासोबतनं ते विस्कटलं जातं. आणि रात्री 12 वाजता या ठिकाणी रिंगवणाचा धार्मिक मोठा विधी पार पडतो. तो विधी बरोबर 12 वाजता सुरू होतो. त्याच्यामध्ये गावातील ग्रामस्थ आणि मानकरी भाग घेतात आणि तो विधी पार पडला जातो आणि यात्रा संपन्न होते. दुसऱ्या दिवशी पाखाडीचा कार्यक्रमामध्ये कोयना भाग, मोरगिरी भाग, मंतुरे भाग, चापळ भाग, ढेबेवाडी भाग, तारळे भाग या भागातील माहेरवाशी या ठिकाणी देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य घेऊन येतात आणि देवाचं दर्शन घेतात आणि अशा पद्धतीने यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असते. या यात्रेला पोलीस प्रशासन, पाटण तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, त्याचप्रमाणे अन्य समिती, सर्व
अधिकारी, वीज वितरणची कंपनी, तसेच न्यूज चॅनलचे सर्व चॅनलचे वार्ताहर, वर्तमानपत्रे वार्ताहर या ठिकाणी उपस्थित असतात आणि यात्रेचा प्रसार न्यूज चॅनलच्या मार्फत मोठ्या प्रमाणात केला जातो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आला त्याबद्दल आभार आणि धन्यवाद मानतो.
कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तारेच्या कार्यक्रमाचे जे मानकरी तुम्ही आपली तयारी पूर्ण करून ठेवायचे. आज या ठिकाणी श्री येडोबा देवाची यात्रा तसे देवस्थान संबंधीची माहिती महाराष्ट्रभर ज्यांनी पुरवली ते गावठी कट्ट्याचे लेखक जे प्रेक्षक आणि सुरज साळुंके हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आपल्या ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. तसेच असंच या देवाची व गावाची प्रसिद्धी करावी असं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आपण निवेदन करतो. धन्यवाद. पंडित पांडुरंग साळुंके गुरुजी यांनी यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी जोरदार ठरले पाहिजे. एक येणार गावासाठी दोन शब्द बोलतो जास्त वेळ येणार नाही तुमचा. सह्याद्रीच्या कुशीत राहतो आम्ही डोंगरदऱ्यात. सह्याद्रीच्या कुशीत राहतो आम्ही डोंगरदऱ्यात. कष्टाच्या नामानं मायाने कपडे घालून बी राहतो आम्ही तोऱ्यात.
या ठिकाणी येडोबाचा छबिना जवळजवळ संपलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भाविकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं गोर असं सहकार्य आम्हाला केलं. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय पाटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, महसूल विभाग, पाटण पोलीस स्टेशनचे सर्व प्रशासकीय अधिकारी, त्यांचे कर्मचारी, कायदा सुव्यवस्थेचे सर्व अधिकारी, सर्व युवकांनी आपल्याला रिंगणाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे तरी सर्वांनी एक राऊंड मारायचा आहे, एक राऊंड मारायचा आहे. आणि चित्रीकरण आणि प्रसार ते नेहमी करतात. काय वैभव देशमुख यांचं आपला सराव जे होती ना त्रिपाजून स्वागत आहे ते करण्यात येत आहे. हॅलो ए पा हनुमान मंदिराचे हॅलो ए पाच्या मूर्तीचे ज्यांनी पेंटिंग केलं ते भाई यहाँ पे मिल गए हैं हमें. कभी वाला है आज.